गोडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली उज्ज्वल गेमाजी खेडेकर या 9 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उज्ज्वलच्या गळ्याला दुपट्टा आवळला होता. गळ्याला दुपट्टा आवळूनच उज्ज्वलचा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. उज्ज्वल हा धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 3री वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे काल शाळेतून घरी आल्यानंतर तो खेळायला बाहेर गेला. बराच वेळ होऊनही घरी परत न आल्याने आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली. मात्र कुठेच पत्ता न लागल्याने गावातील लोकांची विचारपूस करीत उज्ज्वलला शोधण्याकरिता धावपळ सुरू केली. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतशिवारात चिंचेच्या झाडाखाली उज्ज्वलचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यात दुपट्टा आवळून आल्याचे दिसले. त्यामुळे दुपट्टा कोणीतरी आवळूनच त्याचा खून केला असावा असा अंदाज बांधण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती गोडपिंपरी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सद्यस्थितीत संशयित आरोपी म्हणून धामणगाव येथील प्रवीण सुरकर फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, कशामुळे मृत्यू झाला याचा तपास गोडपिंपरी पोलीस करीत आहे. गावची कल्पना सुरेश बांबोडे सरपंच. काल या गेमाजी खेडेकर यांच्या मुलाची उज्ज्वल यांचा काल उज्ज्वल यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली व जे कोणी आरोपी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. सदर हत्येच्या प्रकरणाने गोडपिंपरी तालुक्यात खळबळ माजली असून धामणगाव येथील खेडेकर कुटुंबात मात्र शोककळा पसरली आहे. आपल्या एकुणत्या एक चिमुकल्याचा बळी गेला यावर त्यांचा विश्वासच बसत नसून ज्याने कोणी हे अमानुष कृत्य केले आहे त्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबासमवेत गावकऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा.